मी डॉक्टर आशिष गजानन थूल, बाबू एल एन हरदास यांच्यावर संशोधन करून PhD पूर्ण केलेली आहे. आणि बाबू एल एन हरदासांचं कार्यकर्तृत्व एवढं महान आणि मोठं आहे की या व्यक्तीला जे कामठीच्या आजूबाजूच्या परिसरात होते आणि कामठीमध्ये एक मोठं काम त्यांनी केलं, अगदी 35 वर्षाचं आयुष्य लाभलेला हा बाबू वयाच्या 18व्या वर्षी यांनी समाजाच्या उद्धारासाठी, शैक्षणिक सामाजिक उन्नतीसाठी महारट्टा नावाचं वृत्तपत्र सुरू केलं. या महारट्टा वृत्तपत्राच्या माध्यमातून समाजाला समतेचे धडे दिले आणि लोकांना जागृत करण्याचं काम केलं की कसे जे सवर्ण आहेत त्यांना त्यांच्यापासून स्वतःची रक्षा करायची आहे आणि अस्पृश्यांसाठी स्वतःचे मंदिर बांधण्याचं काम केलं. अगदी 18व्या वर्षात एक महारट्टा वृत्तपत्राचा संपादक होण्याचा मान या संपूर्ण भारतात मला तरी वाटत नाही की 18व्या वर्षात कोणी एका वृत्तपत्राचं संपादक झालं. म्हणून त्या वृत्तपत्राच्या माध्यमातून समाजातील ज्या समस्या आहेत त्याला वाचा फोडण्याचं काम बाबू एल एन हरदासांनी केलं. केवळ एवढ्यातच ते थांबले नाही, तर त्यांनी ह्या समाज शिक्षित होण्यासाठी रात्रीच्या शाळा सुरू केल्या, इंग्रजी शाळा सुरू केल्या. दिवसभर लोक कामावरून आल्यानंतर त्यांनी त्या शाळेत जाऊन शैक्षणिक प्रबळ व्हावं या दृष्टिकोनातून बाबू एल एन हरदासांनी प्रयत्न केले. सहकार क्षेत्रात सुद्धा त्यांनी काम केलं. सहकाराच्या माध्यमातून त्यावेळेस आपल्या लोकांना दुकानात जायची मनाई होती, अनेक अडचणींना सामना करावा लागत होता आणि त्यासाठी त्यांनी सहकारी उद्योगाच्या माध्यमातून आपल्या समाजाला आर्थिकदृष्ट्या प्रबल करण्याचं काम केलं. साहित्यिक दृष्टिकोनातून जर त्यांचा विचार केला तर वीर बालक नाटक लिहिलं, दलितांची ईश्वरोपासना नावाचा अभंग लिहिला आणि या अभंगाच्या आणि या नाटकाच्या माध्यमातून समाज उन्नतीचं काम करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे बाबू एल एन हरदासांच्या एवढ्या असंख्य गोष्टी आणि त्यांची वय जर आपण बघितली एकदम कमी वयात ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला झालेल्या दिसून येते. म्हणजे वयाच्या 18 पासून त्यांनी केलेले हे सामाजिक कार्य 35 वर्षात सतत. 1932 एक परिषद झाली कामठीला, त्या परिषदेला ते सेक्रेटरी म्हणून होते, कार्यक्रमाचे स्वागत करते होते आणि त्या कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः इथे प्रेझेंटी लावली, ते स्वतः आले. त्यांचा एक मोठा जल्लोष तिथे झालेला आपल्याला दिसून येतो आणि बाबासाहेब इथे आल्यानंतर कामठीचा आजचा जो इथे माप आपल्याला दिसत आहे यापेक्षा कैयोपटीनं मोठा माप आला. आणि बाबासाहेबांनी खूप कौतुक केलं बाबू एल एन हरदासांचं. या कामठीवासियांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि ही अतिशय पावन भूमी आहे, ही पवित्र भूमी आहे. इथे बाबूंचा या आजूबाजूच्या परिसरात आपल्याला जन्म झालेला दिसून येतो. आणि 1932 ते थांबले नाही, स्वतःच्या खिशात पैसे नव्हते, लोकांकडून कर्ज घेऊन पैसे एक एक रुपया जमा करून वर्गणी घेऊन 1932 परिषद यशस्वी केली. कुटुंबांनी नाकारलं परंतु कुटुंबाकडे दुर्लक्ष करून या माणसांना समाजाच्या उन्नतीसाठी सतत झटत राहिले. हे सगळं करत असताना स्वतःच्या प्रकृतीकडे मात्र दुर्लक्ष झालं आणि प्रकृती खालावत गेली. महत्त्वाचा जो पुणे करार डॉक्टर आंबेडकर आणि महात्मा गांधी झालेला जो पुणे करार आपल्याला पाहायला मिळतो, या पुणे करारासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बाबू एल एन हरदासांना कामठीवरून बोलवून घेतलं. अस्वच्छ कपडे असल्यामुळे डॉक्टर आंबेडकरांनी त्यांच्यावर ओरडले आणि मग ते व्यवस्थित होऊन त्या पुणे करारावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत बाबू एल एन हरदासांची सिग्नेचर आपल्याला पाहायला मिळते. एवढे जवळचे आणि विश्वासू असे बाबू एल एन हरदास होते. 32 गोलमेज परिषदेमध्ये अस्पृश्यांचा नेता म्हणून ज्यावेळेस गांधीजींचं नाव समोर येत होतं अशा वेळेस कामठीतून 100 तारा बाबू एल एन हरदासांनी पाठवल्या आणि त्या तारांमुळे अस्पृश्यांचे नेते महात्मा गांधी नसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आहे हे असं सिद्ध झालं. म्हणजे असंख्य अशा गोष्टी आहे ज्या बाबू एल एन हरदासांविषयी आपल्याला सांगता येईल, परंतु वेळेचा अभाव असल्यामुळे मी इथे थांबतो. सप्रेम जय भीम.